रुपाली पाटील ठोंबरे मनसे मध्ये परत येण्यात उत्सुक. त्या रुपाली पाटीलला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये काय पद? तर रुपाली पाटीलचा दणका तुम्हाला येता काळात मिळेल. नुकतच मी आता एक बातमी माझ्या पेज वरन दोघा तिघांनी शेअर केली की रुपाली पाटील ठोंबरे मनसेमध्ये परत येण्यात उत्सुक, आणि सूत्रांकडून माहिती म्हणून अशी हे केली. आणि सरकारनामाचा ती इमेज होती, मी संपूर्ण सरकारनामाच्या टीमला पत्रकारांना त्याची खात्री कबूल करून घेतली. त्यांनी अशी कोणतीही बातमी केलेली नाही. ज्यांनी ही बातमी टाकलेली आहे त्यांनी एडिटिंग करून सरकारनामाचा लोगो वापरून ती बातमी टाकलेली आहे. आणि वास्तविक पाहता जर मला काही माझा निर्णय बदलायचा असेल काय तर मी माझ्या पेजवरनं मीडियाच्या माध्यमातून समोर येईल. परंतु तसा कोणताही विषय नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अत्यंत समाधानी सुखी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जो माझ्यासारख्या कार्यकर्तीला एक बहिणीचा दर्जा सन्मान दिलेला आहे तो माझ्यासाठी खूप आहे. परंतु ज्यांनी ही सरकारनामाच्या नावाने बातमी बनवलेली आहे त्यांच्यावर मी सरकारनामा यांना विनंती केली की तुम्ही गुन्हा दाखल करावा. कारण का सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा पेव रचणे, एखाद्याला विनाकारण त्यांचं ते म्हणणं नसल्यानंतर त्याला ते म्हणणं त्यांच्या मुखी टाकणे, असे अनेक प्रकार हे सोशलचे विकृत किडे विकृत लोक जाणून बुजून करत आहेत. परंतु मला ही बातमी आल्या दिसल्यानंतर मी तातडीने त्याचा लगेच खुलासा केलेला आहे. आणि आता लाईव्ह मध्ये येऊन सांगत आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ती आहे. त्याच्यामुळे मी माझा जो पूर्वीचा पक्ष होता तो त्याला मी नेहमी सगळ्यांना सांगितलं की छोड आहे हम वो गलिया. सोशल मधले जे असमाधानी आहेत त्यांनी एक लक्षात घ्यावं की सतत जर तुम्ही वाईट साईड सोशल वरनं आणि विनाकारण करणार असाल तर रुपाली पाटीलचा दणका तुम्हाला येत्या काळात मिळेल. बास झालं, तुम्हाला अनेक वेळा मी सांगितलेलं आहे मला कुणाच्याही रेष खोडायची सवय नाही. मला माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची रेष मोठी करण्याचं मला ती नशा आहे असं म्हणलात तरी चालेल. त्याच्यामुळे या गोष्टी आपण लक्षात घ्याव्या. सरकारनामाची ती बातमी सोशलच्या विकृत लोकांनी, जे ज्यांना फार उत्साह विनाकारणचा असतो अशा लोकांनी ती तयार करून टाकलेली आहे. सरकारनामाच्या जे बातमी मोठे एडिटर आहेत त्यांना सांगितलेले मी की तुम्ही अशा लोकांवर गुन्हा दाखल करावा. कारण का त्यांच्या तुमच्या नावानिशी ती बातमी फिरत आहे. आणि राहिला रुपाली पाटीलला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काय पद मिळालं, तर पुन्हा सांगते की जो सन्मान माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला आहे, जो सन्मान सुप्रियाताईंनी दिलेला आहे, जो सन्मान स्वतः शरद पवार साहेबांनी दिलेला आहे, जयंत पाटील साहेबांनी दिलेला आहे, त्याच्यात मी खूप समाधानी आनंदी आहे. आणि मी एक कार्यकर्ती, काम करणारी कार्यकर्ती आहे. कुठल्याही पक्षात गेले असते तरी कामाने मला मोठं होण्याची सवय आहे. विनाकारांची चापलूसी करून न काम करता नुसतं सोशलवर बोलून नाही होत. पण याची नोंद घ्यावी. आणि मी परत कुठल्याही पक्षाकडं किंवा माझ्या पूर्व पक्षाकडं गेलेले नाही. छोड आहे हम वो गलिया.